हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीचा केक बघणार आहोत। हा केक आपण आपल्या वडिलांना, आपल्या सरांना, आपल्या भावाला, आपल्या हस्बंडला, कुणालाही आपण गिफ्ट करू शकतो। इथे मी 1 kg केक या पद्धतीने आयसिंग करून घेतलेला आहे व खाली एक सिंपल बॉर्डर काढून घेतलेली आहे। आता यावर आपल्याला आपली शर्टची जी कॉलर आणि टाय असतो ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे। हे आपण फॉन्डंटने बनवणार आहोत। इथे मी थोडं व्हाईट कलरचं फॉन्डंट घेतलेलं आहे। आता यापासून सुरुवातीला आपण आपली कॉलर बनवून घेऊ। आता फॉन्डंटला या पद्धतीने शेप देऊन घेते व हे आपल्याला आता प्रेस करून लाटून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही लाटायचं, थोडंसं जाडसरच असलं पाहिजे। जर तुम्ही ते पातळ लाटलं तर ते फॉन्डंट गळून जाईल, त्याचा शेप बिघडून जाईल केकवर लावल्यानंतर। आता हे आपण कट करून घेऊ। आता आपली या पद्धतीने फॉन्डंटची पट्टी कट करून झालेली आहे। आता याच्या साईडला आपण बॉर्डर काढून घेऊ। आता टूथपिकने याला या पद्धतीने एक सरळ रेषेत डॉट देऊन घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने। आता हे आपल्याला केकवर अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। अशी आपल्याला ह्याची कॉलर बनवून घ्यायची आहे। आता हे थोडा वेळ मी साईडला ठेवते। शर्टची पट्टी असती ती बनवून घेऊ सुरुवातीला। पुन्हा थोडंसं फॉन्डंट घेऊन आपल्याला पुन्हा एक पट्टी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे। आता पुन्हा या पद्धतीने रोल करून आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे। व एक सरळ पट्टी कापून घ्यायची आहे। आता मी एवढी पट्टी कापून घेतलेली आहे। केकवर मी अंतर घेतलेलं होतं त्याच मापात ती मी कट करून घेते व या पट्टीला सुद्धा आपल्याला डॉट देऊन घ्यायचे आहेत टूथपिकने। आता डॉट देऊन झालेले आहेत। आता यावर आपण आपले बटन बनवून घेऊ। आता बटन बनवण्यासाठी मी इथे थोडं ब्लॅक कलरचं फॉन्डंट यूज करते व एखाद्या छोट्या नोझलने सर्कल कट करून घेऊ। आता या बटनांवर आपण या पद्धतीने होल देऊन घेऊ, म्हणजे त्याला बिलकुल बटणासारखा शेप येईल। आता हे बटन आपल्याला फॉन्डंटवर चिकटवून द्यायचे आहेत। तुम्ही पाण्याची हेल्प घेतलीत तरी चालेल, पण हे फॉन्डंट थोडं स्टिकी आहे त्यामुळे ते स्टिक होऊन जाणार आहे। शर्टची मधली पट्टी तयार झालेली आहे। आता हे जे दोन बटन उरलेले आहेत ते आपण या कॉलरच्या साईडला चिकटवून देऊ अशा पद्धतीने। आता आपण आपलं शर्टवर लावण्यासाठी पॉकेट बनवून घेऊ। या पद्धतीने थोडं फॉन्डंट जाडसर लाटून घेतलंय। आपल्याला याला पॉकेटचा शेप द्यायचा आहे। या पद्धतीने अशा पद्धतीने आपण तो शर्टवर लावून द्यायचा आहे। या पॉकेटच्या साईडला सुद्धा आपल्याला टूथपिकने होल देऊन घ्यायचे आहेत। आता आपण आपला टाय बनवून घेऊ। टाय बनवण्यासाठी मी इथे ब्लॅक कलरचं फॉन्डंट यूज करते आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सुरुवातीला यातला थोडासा भाग काढून घेऊन आपल्याला टायची नॉट बनवून घ्यायची आहे। त्यालासुद्धा आपल्याला व्ही शेपमध्येच कट करून घ्यायचं आहे। पुन्हा हाताने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता टायसाठी सुद्धा आपण एक पट्टी कट करून घेऊ। फक्त एका साईडला जास्त लाटायचं आहे, एका साईडला थोडंसं कमी। अशा पद्धतीने इकडे मी जास्त लाटून घेतलंय व इकडे कमी लाटले। आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे।
व या टाईला सुद्धा खालच्या बाजूने व्ही शेप मध्ये कट करायचे। अशा पद्धतीमध्ये आपला टाई सुद्धा व्यवस्थित कट करून झालाय। फक्त आपण याचं माप घेऊ। हा थोडासा मला मोठा वाटतोय, त्यामुळे वरच्या साईडने मी हा थोडा कट करून घेते। आपला टाई सुद्धा रेडी आहे। आता पॉकेटमध्ये लावण्यासाठी एक गुलाबाचं फूल बनवून घेऊ। त्यासाठी मी ते रेड कलरचं फॉन्डंट लाटून घेते व एखाद्या सर्कलच्या कटरने सर्कल सर्कल कट करायचे। आता हे सर्कल आपल्याला पाण्याच्या मदतीने एकमेकांवर चिकटवून घ्यायचे। हे थोडे हाफ झालेत, पण काही प्रॉब्लेम नाही, त्याला बरोबर शेप येऊन जाईल। व हे आपल्याला व्यवस्थित आता रोल करून कट करायचे। अशा पद्धतीने आता हाताने आपण ते उलगडून टाकू। अशा पद्धतीने थोड्याशा पाकळ्या बाहेरच्या साईडला करून घ्यायच्या। खालच्या बाजूने या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घेऊ। आता फायनली आपण आपला केक डेकोरेट करून घेऊ। आता सुरुवातीला आपण आपली जी कॉलर बनवली होती ती केकवर व्यवस्थित ठेवून घेऊ। पद्धतीने व्यवस्थित ही पट्टी ठेवून घेऊ। आता आपण आपलं या साईडला पॉकेट ठेवून देऊ। आता पॉकेटचा हा भाग थोडासा उचलून आपल्याला आपलं फूल त्यामध्ये ठेवून द्यायचंय। या फुलाला मी अशा पद्धतीने टूथपिक लावून घेतली आहे। हे आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचंय। थोडंसं दिसेल असं या पद्धतीने थोडंसं उचलून आपल्याला ते स्टिक करायचं आहे। आता ही जी नॉट होती, बटन थोडंसं मी खाली लावते, ही नॉट आपल्याला इथे लावून द्यायची आहे। आता या टायला थोडंसं इथे फोल्ड करून आपल्याला नॉटला ते चिकटवून द्यायचं आहे। आता आपण काय करू, हा जो नॉट होता त्या खाली तो या टायच्या वरती अशा पद्धतीने चिकटवून घेऊ। केकवर सर्व आपण फॉन्डंट लावून घेतलेला आहे। आता फक्त आपल्याला नाव टाकायचं आहे। नाव टाकण्यासाठी मी इथे अशा पद्धतीने फॉन्डंट कट करून घेतले, त्याला थोडासा आपल्याला टॅगचा शेप आला आहे। आता यावर आपण नाव टाकून घेऊ। आता हा केक ज्या कस्टमरने ऑर्डर केला होता त्यांच्या सरांचा बड्डे होता, त्यामुळे इथे बॉस नाव टाकले। तुमच्या भावाचा बड्डे असेल तर तुम्ही ब्रो, ब्रदर, वडिलांचा असेल तर डॅड टाकू शकता। आता हा टॅग आपण इथे ठेवून देऊ। आपला केक रेडी झालेला आहे। तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त कसं सबस्क्राईब करा? तर आपला केक रेडी झालेला आहे। तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।